नमस्कार मित्रांनो, रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, 2024 सुरू झाले आहे, त्यामुळे नवीन वर्षांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या ज्या पण काही मनोकामना असतील किंवा काही इच्छा असतील, तर यावर्षी त्या नक्कीच पूर्ण होतील. आजपर्यंत तुम्ही या चॅनलला भरपूर प्रेम दिले आहे, इथूनही पुढे असेच राहावे ही विनंती. या चॅनलवर जसं मी सांगत आली आहे की हा एक मराठी लेखक मित्र चॅनल आहे, की मराठी लेखकांना बऱ्याच गोष्टी पोहोचवण्याचा या चॅनलतर्फे माझा प्रयत्न असतो. जसं की बऱ्याच स्पर्धा असतात, बऱ्याच रिक्वायरमेंट असतात, बऱ्याच पारितोषिक असतात. इवन आता घोषवाक्य स्पर्धा मी आत्ताच हे केली होती, बरेच वेगवेगळे उपक्रम ह्याच्यामध्ये केले जातात. म्हणजे नवरात्रीत आम्ही 9 कथा वाचन याचं उपक्रम केला होता. बऱ्याच नवनवीन लेखकांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्यांचे ई बुक किंवा पुस्तकाविषयी गप्पा होतात. सो त्याची माहिती सर्वांपर्यंत मिळते. सो आणखीनही यावर्षी पण मी भरपूर उपक्रम आणणार आहे, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच आपला व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. या दोन्ही चॅनलवर मी व्हिडिओ जेव्हा पब्लिश होतात तेव्हा लगेच लिंक तिकडे शेअर करते. म्हणजे समजा तुमचा आज व्हिडिओ बघून नाही झाला, 2-3 दिवसांनी जर पाहायचा असेल, तर तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओची लिस्ट एकाच ठिकाणी मिळते आणि तुम्हाला बघणं सोपं होऊन जाईल. सो ते चॅनलही जॉईन करा, टेलिग्राम करा किंवा व्हॉट्सअप करा, कुठलाही तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तसेच यावर्षी 2024 मी वर्कशॉपही घेणार आहे, आणि कंटेंट रायटिंग वर्कशॉपनंतर जी काही इंटर्नशिप असते, फ्री इंटर्नशिप असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे लेख कथा पब्लिश करू शकाल. सो वर्कशॉपची जर माहिती हवी असेल तर जरूर या लिंकमधून मला मेसेज करू शकता आणि मग आपण वर्कशॉप अटेंड करू शकता. सो आज जसं तुम्ही थंबनेल वाचलं आहे की साहित्यिक पुरस्कार, तुम्ही बघा वर्ष सुरू झाले की सगळीकडचे पुरस्कार सोहळे चालू होतात, तसाच हा एक मराठी साहित्यिक पुरस्कार दिला जाणार आहे. त्याच्यासाठी लेखकांकडून अर्ज मागवले आहेत, मराठी लेखकांकडून, आणि त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चॅनलचं जर कंटेंट आवडत असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका, त्यांनी मला खूप मोटिवेशन मिळतं. कमेंट करत जा आवडत असेल तर, म्हणजे मी तुम्हाला आणखीन माहितीपर गोष्टी याच्यावर आणत जाईल. सो ही आहे साहित्यिकांना पुरस्कार. साहित्य कला व संस्कृती मंडळांतर्फे हे आयोजन केले आहे, आणि याचे जे मेन आहेत हे गोनी दांडेकर आहेत, जे तुम्हाला लेखक माहिती असतील, मोठे लेखक, त्यांची संस्था आहे. ते एक आहेत त्याच्यातले, आणि आणखीन एक आहेत ॲडव्होकेट सहदेव मखमले. सो ह्या दोघांचं ही संस्था आहे, त्यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे. तर हा कोणाला आहे, त्याचा क्रायटेरिया काय आहे, की तुम्ही पुणे जिल्ह्यात राहायला हवं, कारण हा पुणे जिल्ह्यातल्या मराठी लेखकांसाठी पुरस्कार आहे. आणि क्रायटेरिया की तुम्ही जर गीतं लिहित असाल, कथा लिहित असाल, कविता लिहित असाल, लेख, नाट्य, कादंबरी अशा अशा प्रकारचं जर लिखाण करत असाल आणि तुमचं काही अचीवमेंट असेल या लिखाण पर, म्हणजे काही पुरस्कार मिळाले असतील, तुमचं पुस्तकांना पुरस्कार मिळाले असतील किंवा कुठे काही पब्लिश झाले असेल, कोणत्या स्पर्धा तुम्ही जिंकल्या असतील, किंवा अनेक असं साहित्यिक काम तुम्ही जे केलं असेल जे खरंच त्याची आपण म्हणतो ना की त्याची नोंद घेतली जावी, किंवा ती एक अचीवमेंट आहे तुमची. सो ती जर काही असेल तर तुम्ही त्यांना कळवायची आहे. आता कळवायची कशी आहे, तर तुम्ही तुमचं एक रेझ्युम किंवा आपण पोर्टफोलिओ म्हणतो किंवा बायोडेटा म्हणतो, त्या बायोडेटात तुम्ही तुमचं नाव, पत्ता, व्हॉट्सअप नंबर हे तर लिहायचंच आहे, याशिवाय तुमचं आत्तापर्यंत लेखन कार्यात कोणते कोणते कामं केली आहेत, तुम्हाला काय काय मिळाले आहे, काही पुरस्कार मिळाले असतील तर. सो तुमचं एकंदर साहित्यिक
तुमचा जो बायोडेटा आहे तो त्यांना पाठवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही बऱ्याच गोष्टी लिहू शकता की तुम्ही ही ही लेखन स्पर्धा जिंकली आहे, किंवा तुमचे पुस्तक आहेत, 4 पुस्तकं आहेत, 5 पुस्तकं आहेत, 1 पुस्तक आहे. सो तुमची एकंदर साहित्यिक कामगिरी त्या रिझ्यूममध्ये लिहून पाठवायची आहे. ही पाठवण्यासाठी पत्ता दिला आहे, तारीख पण दिली आहे, ती पण मी सांगते. 10 जानेवारी 2024 पर्यंत त्यांच्यापर्यंत हे तुमचा रेझ्युमे गेला पाहिजे. प्लस जर तुम्ही कविता लिहित असाल तर तुमची जी बेस्ट कविता आहे, आत्तापर्यंत जी सर्वोत्कृष्ट कविता आहे, ती पण त्या ज्या रेझ्युम आहे त्याच्याबरोबर तुम्ही जोडून पाठवू शकता. आता हे फक्त कविताला ॲप्लिकेबल आहे, कथा वगैरे कादंबरी त्यांना काही त्याचं लिखाण नको आहे, पण कविता असेल तर तुम्ही त्याला त्याची एक कॉपी त्यांना पाठवू शकता. 10 जानेवारी 2024 पर्यंत त्यांना स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट, जनरली त्यांना रजिस्टर पोस्ट अपेक्षित आहे, रजिस्टर पोस्टनी पाठवायचं आहे. पत्ता दिला आहे, हा डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल, टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर पण असेल. ॲडव्होकेट सहदेव मखमले, मुख्य विश्वस्त साहित्य कला आणि संस्कृती मंडळ, साहित्य सहवास, तळेगाव दाभाडे, पुणे 410506. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी हा पत्ता देते, सो तिथून तुम्ही तसाच्या तसा कॉपी करू शकता आणि त्यांना रजिस्टर पोस्ट पाठवू शकता. आता तुम्ही म्हणाल की ते करणार कसं, म्हणजे की आमचं जे आम्ही निवड झाली आहे, तर त्यांच्याशी जेव्हा माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की तुमचं साहित्यिक दर्जेदार हवं आहे, काहीतरी त्याच्यातून तुम्ही अचीव केलेलं हवं आहे. प्लस आम्ही ज्या वेळेला ते जे साहित्य आहे ते एक टीम असणार आहे लेखकांची, ते वाचणार आहेत आणि त्यांना जे जो लेखक याच्यासाठी पुरस्कारासाठी बरोबर योग्य वाटेल त्यांना ते स्वतः फोन करून कॉन्टॅक्ट करणार आहेत. सो एक थोडंसं एक इंटरव्ह्यूसारखं प्रोसेस पण होईल की म्हणजे तुम्ही लिहून पाठवलं आहे ते खरं आहे आणि त्याची सगळी ते शहानिशा त्यांच्यातर्फे करून घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमचा फोन नंबर तिथे अवश्य द्या आणि 10 जानेवारीपर्यंत पाठवल्यावर पुढच्या 1 महिनाभर ही प्रोसेस चालेल आणि फेब्रुवारीत मोठा पुरस्कार सोहळा होणार आहेत आणि ते पुण्याला जिथे असेल तिथे तुम्हाला बोलवतील आणि ती जी काही रक्कम किंवा काही त्यांची जी ट्रॉफी किंवा जे सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तिथेच प्रदान करण्यात येईल. आता साहित्याची म्हणजे रक्कम काय वगैरे याची त्यांनी आत्ता ठरवली नाही आहे, ते म्हणले जितके ॲप्लिकेशन येतील त्याच्यावरून आम्ही किती साहित्यिक काढणार आहोत ते ठरेल. म्हणजे कदाचित ते 5 काढतील 10 काढतील 15 काढतील हे सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही एकच करायचं की इथे ॲप्लिकेशन करणं चुकवायचं नाही, 10 जानेवारीच्या आत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे रजिस्टर पोस्टनी. सो ते जरूर करा आणि आपल्याच सबस्क्रायबरमधला कुठला साहित्यिकाला पुरस्कार मिळाला तर मला खूप आनंद होईल, त्यामुळे मलाही जरूर कळवा. आणि याबद्दल आणखीन काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट करून विचारा, व्हॉट्सअप किंवा इकडे मेसेज करू नका, कारण ते फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉपचे जर मेसेज असतील तर त्यालाच मी रिप्लाय देते. बाकी सगळे व्हिडिओच्या खालीच कमेंट करत जा, मग मला काही डाऊट असेल तर तिथे तुम्हाला क्लिअर करता येईल. सो ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि थँक्यू अँड ऑल द बेस्ट.